नमस्कार, मी राजेंद्र कुमार शिंदे, विजेंद्री न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत। पाहूया ठळक घडामोडी। शहरामध्ये अनधिकृतरित्या भराव टाकला जातो याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करायचे आणि सुधीर शिंदेने कायद्याच्या चौकटीत काही केले की बोंब मारायचे असा प्रकार सुरू असून यामागचा बोलवता धनी कोण आहे हे मला चांगलेच माहिती आहे। वेळ आली की त्याला उघडे करणार असा इशारा माजी उपनगराध्यक्ष सुधीर शिंदे यांनी दिला आहे। शहरामध्ये शिवनदीजवळ केलेल्या भरावासंदर्भात आलेल्या बातम्यांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी त्यांची भूमिका पत्रकारांजवळ मांडली। नमस्कार, कालच्या जी काल बातमी आली पेपरला भरावासंदर्भात, भराव चुकीचा ही पूर्णतः बातमी कोणतीही माहिती न घेता खोडसाळपणे देण्यात आलेली आहे असं माझं स्पष्ट म्हणणं आहे। त्याचं कारण असं की गेल्या वर्षी आजूबाजूला भराव पडले ते कोणाला दिसले नाही। गेल्या वर्षी पूर आल्यानंतर आजूबाजूला नवीन नवीन शेड उभ्या राहिल्या त्या कोणाला दिसल्या नाही, दिसत नव्हत्या। गेल्या वर्षीपासून आजपर्यंत भराव टाकायचं काम चालू आहे आणि लोक टाकून घेत आहेत, जनता टाकून घेते, जनतेच्या सोयीनुसार जनताचा भराव टाकत आहे। पण आज मी स्वतः माझ्या नवीन भाजी मंडई स्थापन करण्याच्या दृष्टिकोनातून जागा आम्हाला कमी पडते, जनतेची सोय कमी होते, कारण चांगल्या रेटमध्ये आम्ही भाजी द्यायचा व्यवसाय सुरू केल्याने आम्हाला जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याने आम्ही समोरची जागा भुई भाड्याने घेऊन तिथे आम्ही स्वखर्चाने आम्ही कोणत्याही यंत्रणेचा किंवा कोणत्याही सरकारी याचा वापर न करता आम्ही स्वखर्चाने तो भराव करून घेतलेला आहे आणि तो आम्ही नदीपासून आत नदीला सुरक्षित ठेवून नदीचं चांगलं म्हणजे वाहतं राहावं, पाणी सरळ जावं याकरता आम्ही ते करून घेतलेलं आहे आणि ते सगळं व्यवस्थित प्लॅनिंगने करून घेतलेलं आहे। असं काय कोण आला गेला सांगतो आणि हे त्याच्यासुद्धा ह्या बातम्या उठवण्यात आलेल्या आहेत आणि त्या सगळ्यात चुकीचे आहेत। त्याचं कारण असं आम्हाला हे सर्व माहिती आहे, कारण भरता बोलवता धनी कोण आहे, सांगता धनी कोण आहे, हे कोण बोलवतं आहे, कोण करतं आहे, कोण सांगतं आहे, मुद्दाम सुधीर शिंदेला त्रास देण्याच्या हेतूने हे सर्व करण्यात आलेलं आहे असं माझं स्पष्ट म्हणणं आहे। आणि हे जे कोण घडवतं आहे आणि त्रास द्यायचं, मला नाहक त्रास द्यायचं काम चालू आहे, त्याला मी वेळी माझ्या ज्यावेळेला वेळ येईल त्यावेळेला मी त्याला हे उत्तर देईन। आता मी काय हे बोलणार नाही, कारण चांगलं काम करत असताना प्रत्येकाला अडचणी येत असतात हे तुम्हा सर्वांना माहिती आहे। मी जनतेचं चांगलं काम करतो आहे। आज मी 40-45 वर्ष मी भाजीचा व्यापार करतो आहे, आमच्या आईवडिलांपासून हा व्यापार चालू आहे, तो पुढे कसा कंटिन्यू चांगला राहावा। आज आम्हाला जागा मिळत नाही, लोकांची गैरसोय होते, लोकांना उभं राहायला गर्दी प्रचंड होते, म्हणून आम्ही दुसरी पर्यायी जागा बघितली आणि तिथं आम्ही हे व्यवसाय चालू करण्याच्या दृष्टिकोनातून पाऊल टाकलेलं आहे। त्याचप्रमाणे आमचं खिर्डीतसुद्धा चालू होतं आहे, सावर्डत चालू होतं आहे, तळीत चालू होणार आहे, अशा आमच्या सगळ्या प्रोव्हिजन सगळ्या चालूच आहेत। परंतु आता ही जागा मी घेतल्यानंतर मी भराव टाकला, मग त्याच वेळेला तो का दिसला आणि त्याच वेळेला पेपरमध्ये बातम्या का घडवण्यात आल्या, का उठवण्यात आल्या, म्हणजे संभ्रम जनतेच्या मनात संभ्रम तयार करायचा, चुकीचा संभ्रम। आणि आता बोलवता धनी कोण आहे तो पण मला माहिती आहे। जरी तुम्ही पाण्यात पडला माणूस तरी तो वर येतोच, ते काही त्याला वर काढायला लागत नाही किंवा आणावं लागत नाही ते सगळ्याला माहिती आहे। तसं ज्यावेळेला वेळ येईल त्यावेळेला मी त्याचं नाव ओपन करीन, ह्याची काय मला म्हणजे हे काय मला सांगण्याची गरज नाही। गेल्या वर्षीचा भराव कोणाला दिसला नाही, ह्यावेळेला मला फ्री मिळत होता, मी अर्ज देत होतो तरीसुद्धा मला तो मिळाला नाही। मग त्यानंतर पालकमंत्री साहेबांनी सांगितलं ज्याला पाहिजे त्यांना भराव द्या, मग तेव्हासुद्धा मी तुमचा भराव घेतला नाही आणि मला तुम्ही दिला नाही, मिळाला नाही। आणि नंतर मी माझ्या स्वखर्चाने भराव टाकला तोसुद्धा तुम्हाला पाहावला जात नाही, माझ्या आजूबाजूलासुद्धा भराव काही पडले। आज नगरपालिकेनेसुद्धा भराव केलेले आहेत, कित्येक ठिकाणी केलेले आहेत, ते दिसले नाही, मग माझाच का भराव दिसला। म्हणजे ह्यातमध्ये 100% राजकारण आणलं जाते, मला दाबण्याचा चेपण्याचा हा प्रयत्न चालू आहे। मी व्यवसाय वाढवतो आहे करतो आहे हे लोकांना पाहवलं जात नाही, मी जनतेची माझ्या व्यापारातून मी जनतेची सेवा करण्याचा प्रयत्न करतो आहे हे लोकांना बघवलं जात नाही, म्हणून हे निष्कारण हे उठवण्यात आले। तसेच लोकांच्या
जनतेच्या मनामध्ये माझी प्रतिमा मलिन करण्याचा हा जाणून बुजून डाव करण्याचा प्रयत्न चालू आहे. पण लोक पण सुजाण आहेत, लोक समजदार आहेत. मी काय कुठलं काम गैर केलेलं नाही, करणार नाही. कारण मी चिपळूणच्या विकासासाठी किती झटतोय, किती किती काय काय करतोय हे माझ्या चिपळूणच्या जनतेला माहिती आहे. मी ही नदी बांधून काढण्यासाठी मी वर किती निधी मागितला, वर किती निधी मागतोय हेही लोकांना माहिती आहे. मी पत्रकार परिषद घेऊन सांगितलेलं आहे. त्यामुळे चिपळूणची चिपळूण हे कसं सुसज्ज होईल, कसं पूरमुक्त होईल, ह्या चिपळूणमध्ये पूरच येणार नाही, ह्या प्रोव्हिजन ज्या माझ्या आहेत त्या कोणाच्याच नसतील. आणि हे करत असताना मी जपत असताना माझ्यावर निष्कर्णी हा डाग लावण्याचा प्रयत्न होतोय. तरी माझी ही माझ्या विरोधकांना विनंती आहे, तुम्ही जर असं काय जर उलटं सुलटं करणार असाल तर मी तुमची नावं निश्चित सगळं जाहीर करेन. बातम्याचा ओघ असंच चालू राहील. पाहत राहा विजेंद्री न्यूज चॅनल. धन्यवाद.